नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आलो आहे पुन्हा एक नवीन स्टेटस घेऊन. तर मित्रांनो, या स्टेटसला लागणारं जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचं नवीन स्टेटस एडिटिंग तुम्हाला इथे शिकायला मिळेल. चला तर मित्रांनो, आजच्या स्टेटसला क्रिएट करण्यास सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी मित्रांनो अलाईट मोशनमध्ये जायचं. अलाईट मोशनमध्ये आल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमचा रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो खाली पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमचं जे काही सॉन्ग आहे ते सॉन्ग इथून सिलेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो, सॉन्ग सिलेक्ट झाल्यानंतर इथे खाली पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमची इमेज सिलेक्ट करायची. मित्रांनो, मी इमेज, सॉन्ग आणि फॉन्ट हे दोन्ही त्या एका लिंकमध्ये तुम्हाला हे सर्व मटेरियल मिळून जाईल. तर मित्रांनो, इमेज सिलेक्ट झाल्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याला थोडं साईजने ॲडजस्ट करायचं. तर बघा, ही ॲडजस्ट झालेली आहे. त्यानंतर बॅक येऊन इमेजला सुद्धा पूर्ण लास्टपर्यंत जोपर्यंत सॉन्ग आहे तोपर्यंत वाढवून घ्यायचं. हे झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इमेजला इफेक्ट द्यायचा आहे, तर इफेक्ट देण्यासाठी इझिली इमेजवर क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं. ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे पूर्ण उजव्या हातावर यायचं. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला फोर्थ नंबरचा ऑप्शन ऑसिलेट दिसेल. तो ऑसिलेटमध्ये आल्यानंतर अँगल ठेवायचा पूर्ण 180 डिग्री. आणि फ्रिक्वेन्सी जी दिसते मित्रांनो, फ्रिक्वेन्सी ठेवायची 1.11 किंवा त्यापेक्षा थोडी कमी ठेवली तरी चालेल. 80-95 मध्ये ठेवली तरी चालेल. तर बघा, हे झालेलं आहे. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. पुन्हा ॲड इफेक्टमध्ये यायचं. ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचं. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये आल्यानंतर पुन्हा लास्टमध्ये यायचं. पूर्ण खाली येऊन मित्रांनो इथे तुम्हाला स्विंगचा ऑप्शन दिसेल. स्विंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे जो अँगल 1 दिसतो मित्रांनो, अँगल 1 ठेवायचा -2.0 डिग्री, कम्प्लिटली -2.0 डिग्री. त्यानंतर इथे अँगल 2 जो दिसतो आहे तो अँगल 2 ठेवायचा +2.0 डिग्री. तर बघा, हे झालेलं आहे. त्यानंतर इथे वर तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं ऑप्शन दिसते. या फ्रिक्वेन्सी ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायची याची 0.50 कम्प्लिटली. तर बघा, हा इफेक्ट कम्प्लिटली लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, इमेजची साईज थोडी वाढून घ्यायची. हे थोडं आजूबाजूने व्हाईट स्ट्रीप दिसत आहे, त्यामुळे म्हणजे ते बॅकग्राऊंड दिसत आहे तुमचं, तरी इमेजची साईज थोडी वाढून घ्यायची. तर हे कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, इमेजला आणखी काही इफेक्ट द्यायचे आहे, तर ते इफेक्ट देण्यासाठी त्याचप्रमाणे अप्लाय करायचं. इमेजवर क्लिक करायचं. इफेक्टमध्ये यायचं. ॲड इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर मित्रांनो इकडे उजव्या तर तुम्हाला ऑप्शन दिसेल डिस्टोरेशन अँड रॅप. त्या ऑप्शनमध्ये येऊन मित्रांनो इकडे पूर्ण खाली यायचं. इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल टाईल रोटेट. टाईल रोटेटवर क्लिक करायचं मित्रांनो. टाईल रोटेटवर क्लिक केल्यानंतर टाईल रोटेटमध्ये यायचं. तिथे आल्यानंतर मित्रांनो सर्वात आधी याची जी साईज आहे, साईज ॲडजस्ट करायची 4.9 किंवा 5.0. कम्प्लिटली 4.9 किंवा 5.0 ठेवली तरी चालेल. तर हे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे अँगल जो दिसतो याचा सर्वात आधी अँगल सेट करून घ्यायचा मित्रांनो 45 डिग्री. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वर ऑप्शन दिसेल रोटेशनचं. तर सॉरी, रोटेशनचं ऑप्शन दिसेल. रोटेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन मित्रांनो इथे सर्वात आधी याचं जे रोटेशन आहे, रोटेशन वाढून घ्यायचं मित्रांनो 90 डिग्री कम्प्लिटली. त्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि थोडं पुढे जाऊन हे जे रोटेशन आहे, रोटेशन पूर्ण 0 करून घ्यायचं. 0.0 डिग्री. तर बघा, हे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही हा इफेक्टसुद्धा चांगला दिसतो. एक इफेक्ट लावला तरी आणखी तुम्हाला दुसरा इफेक्ट लावायचा असेल डबल इफेक्टमध्ये, तर तोसुद्धा तुम्ही लावू शकता. तो लावण्यासाठी मित्रांनो पुन्हा इमेजवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन पुन्हा डिस्टोरेशन अँड रॅप नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन पूर्ण खाली यायचं. इथे तुम्हाला टाईल रोटेटच्या खाली टाईल शिफ्टचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं. तर टाईल शिफ्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर टाईल शिफ्टमध्ये येऊन मित्रांनो सर्वात आधी याचा काउंट जेवढा आपण टाईल रोटेटचा तेवढा ठेवला होता तेवढाच याचा ठेवायचा काउंट. त्यानंतर मित्रांनो इथे वर तुम्हाला स्ट्रेंथचं ऑप्शन दिसते. स्ट्रेंथच्या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो याची जेवढी स्ट्रेंथ आहे तेवढीच राहू द्यायची. तर बघा, हे झालेलं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे की लावायच्या तर तुमचा इफेक्ट लागला आहे. त्यानंतर आता तुम्हाला लिरिक्स ॲड करायचे आहे. तर मित्रांनो लिरिक्स ॲड करण्यासाठी सर्वात आधी तुमचं सॉन्ग ऐकून तुमचे लिरिक्स कुठून स्टार्ट होते तिथे येऊन तिथे प्लस ऐकून क्लिक करून
टेक्स्टवर क्लिक करून तुमचे लिरिक्स इथे टाईप करायचे. तर बघा मित्रांनो, लिरिक्स टाईप झाल्यानंतर याचा फॉन्ट सिलेक्ट करायचा. हा फॉन्टसुद्धा मित्रांनो मी खाली त्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या एका लिंकमध्ये तुम्हाला हा फॉन्टसुद्धा मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, फॉन्ट सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर याचा कलर ब्लॅक सिलेक्ट करायचा आणि बॅक येऊन मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याला साईजने आणि जागेने ॲडजस्ट करायचं तुम्हाला ज्याप्रमाणे वाटते त्याप्रमाणे. तर बघा हे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, जी आता आपण लेअर टाईप केली त्या लेअरची मित्रांनो एक डुप्लिकेट मारून, डुप्लिकेट मारलेली जी लेअर आहे मित्रांनो ती डुप्लिकेट मारलेली लेअर सेकंड लिरिकसाठी ॲडजस्ट करायची. तर बघा हे सेकंड लिरिकसाठी ॲडजस्ट केली. त्यानंतर सेकंड नंबरची जी लेअर आहे त्या लेअरवरचे लिरिक्स इथे टाईप करायचे. मी ते तुम्हाला दोनच लेअर करून दाखवतो आहे. त्यानंतर मित्रांनो, याला इफेक्ट देण्यासाठी इझिली एक कोणत्याही लेअरवर क्लिक करायचं. लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर इथे टेक्स्टमध्ये येऊन मित्रांनो टेक्स्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट दिसेल टेक्स्ट ट्रान्सफॉर्म खालून दुसरा, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात आधी लिरिक्सच्या स्टार्टिंगला येऊन एक प्लस की द्यायची आणि लिरिक्सच्या थोडं पुढे जाऊन हे जे स्टार्ट आहे स्टार्टचं ऑप्शन पूर्ण हाय करून घ्यायचं 100%. तर बघा हे झालेलं आहे. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ऑफसेट दिसेल मित्रांनो. ऑफसेट सेट करायचं मित्रांनो -50 -50 कम्प्लिटली. तर बघा हे झालेलं आहे. त्यानंतर अँगल दिसतो, अँगलवर क्लिक करायचं. अँगलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे एक प्लस की द्यायची जी अगोदरची स्टार्टची की दिली होती आणि लिरिक्सच्या पूर्ण स्टार्टिंग लाईन हे अँगलचं जे ऑप्शन आहे 120 ठेवायचं. 120-150 मध्ये ठेवू शकता तुम्ही, असं काही नाही. त्यानंतर मित्रांनो इथे ह्या ज्या दोन की लावल्या दोन कीच्या मध्ये येऊन इथे तुम्हाला डाव्या हातावर वेवचं ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे उजव्या हातावर तीन ऑप्शन खुलेल. बघा यातलं सेकंड नंबरवरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो ते सेकंड नंबरवरचं ऑप्शन सिलेक्ट करून पुन्हा काही ऑप्शन खुलेल चार. तर चार ऑप्शनमधल्यापैकी सेकंड नंबरचं पुन्हा सेकंड नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि जो खालचा बॉल आहे तो खालचा बॉल पूर्ण खालच्या साईडने ॲडजस्ट करायचा. त्यानंतर बॅक यायचं. तर मित्रांनो हा तुमचा इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर पुन्हा खाली यायचं. पुन्हा खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला अल्फाचा ऑप्शन दिसते. तर अल्फाचं ऑप्शन पूर्ण कमी करून घ्यायचं -1.00°. त्यानंतर इथे कंपोनंटचं ऑप्शन दिसते तर ते कंपोनंट ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर खाली यायचं. पुन्हा खाली यायचं. इझीनचं जे ऑप्शन दिसते इझीनचं ऑप्शन पूर्ण 100%. इझी आउटचं ऑप्शन पूर्ण -100%. आणि ओव्हरलॅप जे दिसते मित्रांनो ओव्हरलॅपचं ऑप्शन ठेवायचं पूर्ण हाय म्हणजे 1000%. तर हा तुमचा इफेक्ट लिरिक्सला लागलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं. पुन्हा इफेक्टमध्ये यायचं. लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये यायचा. ॲड इफेक्टमध्ये यायचा. ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे तुम्हाला ब्लर नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन आणखी काही ऑप्शन खुलेल. त्यातला सेकंड नंबरचं ऑप्शन डायरेक्शनल ब्लर सिलेक्ट करायचं. डायरेक्शनल ब्लर सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये येऊन लिरिक्सच्या पूर्ण एंडिंगला जायचं. एंडिंगला एक प्लस की द्यायची आणि थोडं अगोदर येऊन हे स्ट्रेंथ आहे स्ट्रेंथ पूर्ण 0 करून घ्यायची. तर बघा मित्रांनो हा तुमचा इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर इझिली मित्रांनो लेअरवर क्लिक करायचं. इफेक्टमध्ये यायचं. 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि कॉपी केलेला इफेक्ट त्याचप्रमाणे 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट करायचा. तर हा तुमचा इफेक्ट लागलेला आहे. याचप्रमाणे बाकी लेअरला इफेक्ट लावायचा. मित्रांनो आता आपल्याला एक फ्लिकिंग इफेक्ट लावायचा आहे ब्लॅकवाला. तर त्यासाठी प्लस आयकॉन क्लिक करून इथून एक स्क्वेअर सिलेक्ट करून वर 3 डॉटवर क्लिक करून हे फिल टू स्क्रीन करायचं. फिल टू स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो याचा कलर सिलेक्ट करायचा ब्लॅक. ब्लॅक कलर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर लेअरवर क्लिक करायचं. एक वेळा क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये येऊन सरळ याची ओपेसिटी ठेवायची 30%. त्यानंतर बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर ही जी स्क्वेअर घेतला आपण ब्लॅक कलर हा सुद्धा पूर्ण लास्टपर्यंत आणायचा. त्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन सर्वात लास्टमध्ये यायचं. इथे तुम्हाला ओपेसिटी आणि व्हिजिबिलिटीमध्ये येऊन फर्स्ट नंबरवरचं ऑप्शन ब्लिंक नावाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी पूर्ण हाय ठेवायची आहे जेवढी आहे तेवढी. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वाटलं तर तुम्ही याची ओपॅसिटी थोडी आणखी कमी करू शकता कारण ते जास्त वाटत होती 30%. तुम्ही 50% ठेवू शकता. तर तुमचं स्टेटस कम्प्लिटली बनून तयार आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.